लेट वाजलेत आणि मी ह्या लेकला आली आहे. तुम्ही बघू शकाल माझ्या मागे मोठा लेक दिसतोय. सो दिस इज द लेक. आणि सकाळी खूप कोल्ड वेदर असतं, त्यामुळे फॉग आहे आणि विजिबिलिटी त्यामुळे कमी आहे, पण जसं ऊन वाढेल तसं क्लिअरिटी आपल्याला दिसेल. आणि मी थोड्या वेळ इथे वॉक घेणार आहे आणि मग माझी शिकारा राईड एन्जॉय करणार आहे. फ्रेंड्स, सो आता आम्ही दल लेकला शिकारा राईड घेतोय आणि तुम्ही बघू शकाल की खूप सुंदर असं प्लेझंट वॉटर आहे आणि खूप छान वेदर झालेलं आहे आणि माझ्या मनात ते गाणं सारखं गुणगुणत आहे. फ्रेंड्स, हे इथलं फ्लोटिंग मार्केट आहे. तुम्ही बघू शकाल की हे सगळं पूर्ण डल लेकमध्ये सिच्युएटेड आहे आणि शॉपिंग करण्यासाठी इथे शिकारा राईडने यावं लागतं. इथे सगळे काश्मीरी प्रॉडक्ट्स मिळतात, शॉल, स्वेटर, काश्मीरी वर्क ड्रेस, हँडीक्राफ्ट्स. फर्स्ट ऑफ ऑल वी आर इन नगीन लेक. आम्ही हाऊसबोट कडे चाललो आहे. हाऊसबोटचं नाव आहे इन्शाअल्ला. मी तुम्हाला याची टूर घडवते. इथे असं बसायला जागा आहे. सो तुम्ही सकाळचं टी असं इथे बसून बाल्कनी व्ह्यू असं पिऊ शकतात. हे हॉल आहे. तुम्ही बघू शकाल की इथे सोफा आहे, गालिचा आहे, इथे थोडीशी किटिंगसाठी ही बॅग आहे, इथे लायब्ररी आहे. तुम्हाला अजिबात इथे बोर होऊ शकत नाही. या सोफ्यावर बसून तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघू शकाल. ही पण विंडो तुम्ही ओपन करू शकता. इथे खूप फ्रीझिंग कोल्ड आहे, त्यामुळे हे हीटिंग इन्स्ट्रुमेंट त्यांनी ठेवलेलं आहे. याच्यामुळे पूर्ण रूम एकदम वॉर्म अँड कोझी होऊन जाते. तुम्हाला डायनिंग एरियाकडे घेऊन जाते. सो हा इथला डायनिंग एरिया आहे. तुम्ही इथे ब्रेकफास्ट, लंच, डिनर इथे करू शकाल. इथे क्रॉकरी सेट लावलेला आहे. इथे तुम्हाला आउटसाइड व्ह्यू बघायला मिळतो. आता मी तुम्हाला बेडरूमकडे घेऊन जाते. लेट्स गो. तुमची रॉयल हाऊसबोटची बेडरूम आहे. इथे ड्रेसिंग टेबल आहे. तुम्ही इथे फुल आवडू शकता. इथे बेड आहे. तुम्ही इथले कवर्स बघू शकाल की किती सुंदर काश्मीरी वर्क केलेले आहे. आणि हे कर्टन्स पण इथे मला खूप आवडलेले आहे. हे पूर्ण काश्मीरी वर्क याच्यावर केलेलं आहे. या साईडला वॉशिंग एरिया आहे आणि मला अजिबात वाटत नाहीये की हे हाऊसबोट आहे. इट्स कम्प्लिटली लाईक अ लक्झुरियस हॉटेल. फ्रेंड्स, सध्या श्रीनगर मध्ये खूप सुंदर ऑटम वेदर आहे, त्यामुळे ही खूप छान असा पानांचा सडा इथे पडला आहे. सुंदर वेदर झालं आहे. गार्डन कम्प्लिटली रोमॅन्टिक झालेलं आहे. तुम्ही बघू शकाल
गार्डन्स इन श्रीनगर आणि तुम्ही बघू शकाल की ऑटम सीजन असल्यामुळे तुम्हाला दोन्ही बघायला मिळतंय. ग्रीनरी पण आहे आणि ऑटम असल्यामुळे खूप साऱ्या पानांचा सडा पडलेला आहे. तर तुम्ही बघू शकाल व्ह्यू किती सुंदर झालेला आहे. ऑटममध्ये श्रीनगरमध्ये येण्याची वेगळीच मजा आहे. श्रीनगरमधल्या फेमस हॉटेल मुघल दरबारला आलो आहे आणि इथे आम्ही ऑर्डर केली आहे इथली स्पेशालिटी वाजवान. सो आपण बघू शकाल की हे चिकन तंदूर आहे, हे कबाब्स आहे, इथे चिकन कोरमा आहे, दिस इज वॉलनट चटणी. आम्ही तुम्हाला ट्राय करून दाखवते हे कसं आहे. आज आमचा डे टू आहे गुलमर्गमध्ये आणि तुम्ही बघू शकाल किती छान ब्राईट सनशाईन झाली आहे, त्यामुळे वेदर खूप प्लेझेंट झालेलं आहे. आणि हा आमचा, आम्ही जिथे राहतोय हेवन रिट्रीट रिसॉर्टला, तिथला हा मॉर्निंग व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकाल किती छान प्लेझेंट वातावरण झालेलं आहे. जनरली ह्या दिवसात इथे फुल्ली स्नोनी कवर्ड अप असतं, पण ह्यावेळेस थोडं स्नोफॉल लेट आहे गुलमर्गमध्ये. पण तुम्ही बघू शकाल जिथे मागे माउंटेनन्स एरिया आहे तिथे स्नोफॉल झालेला आहे आणि तुम्ही बघू शकाल हा सगळा व्ह्यू किती सुंदर झालेला आहे. सो फ्रेंड्स, यू आर गोइंग टुवर्ड्स रूम. You can see the hotel is entirely made up of wood. So friends, आपण रूम मध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकाल एंटायरली वूडची ही रूम आहे आणि खूप कोझी आहे. इथे हीटर सुद्धा आहे कारण की बाहेर ऑलमोस्ट मायनस टेम्परेचर आहे. इथून तुम्हाला खालचा व्ह्यू बघायला मिळतो. तुम्ही बघू शकाल थोडा थोडा स्नोफॉल पण झालेला आहे.
छान वाटतंय इथे. खूप ऑसम व्ह्यू आहे आणि पूर्ण डोंगर मध्ये स्नो झालाय. स्नो फॉल आहोत. गरम गरम काश्मीरी पुलाव. फेमस कश्मीरी कावा भेटतो. तो मी ट्राय करून सांगणार आहे. अमेझिंग. ड्रायफ्रुट्स आहे, त्याच्यानंतर मग केशर आहे, त्याच्यानंतर इथला कश्मीरी जो आपण चहामध्ये मसाला यूज करतो त्याचा टाईप थोडा आहे. आणि हे स्पेशली असं थंडी कोल्ड सीझनमध्ये पिला जातो. फ्रेंड्स, आम्ही ऑन द वे टू पहलगाम कश्मीरी कावा पहिला थांबलो आणि काय तिथे काही ड्रायफ्रूट्स आणि केशरसुद्धा परचेस केलं. तुम्हाला खूप सारे शॉप्स मिळतील टुवर्ड्स पहलगाम आणि कश्मीर ड्रायफ्रूट्स आणि केशरसाठी खूप फेमस आहे. तुम्ही बघू शकाल किती सुंदर ही व्हॅली आहे.
थोड़ा इथे स्नो पण तुम्हाला बघायला मिळतोय आणि मागे खूप दाट पाइन ट्रीज आहे. असं थंड ठिकाणी मॅगी खायची मजाच खूप निराली आहे. कैसा लगा? अच्छा है. यहाँ के लोग कैसे लगे? बहुत ही अच्छे. जैसे मीडिया में दिखाते हैं ये है वो. नहीं, वैसे तो बिल्कुल ही नहीं है. बहुत ही अच्छा है. बहुत सारे लोगों को अनसेफ लगता है इधर आना. लेकिन ऐसा बिल्कुल क्या? ही नहीं है. मैं तो सेकंड टाइम आ रही हूँ. आप तो क्या, आपको कैसा लग रहा है? आपको आप कैसे फील कर रहे हैं? लोग भी बहुत अच्छे है, बहुत ही हेल्पफुल है. नहीं, यहाँ तो भाईचारा अभी भी बहुत ही अच्छा है. और ऐसे कुछ नहीं है जैसे वो मीडिया में वगैरह दिखाते हैं, ऐसे तो कुछ ही नहीं है. यहाँ तो एक्चुअली क्या है, यहाँ तो मीडिया सब कुछ मीडिया ने खराब कर दिया कुछ. हाँ, सब अच्छी बातें दिखाना चाहिए. हाँ, अच्छी. यहाँ हर कोई डरता है ना यहाँ आने का. हाँ, हाँ, हाँ. जब यहाँ का, जैसे यहाँ का वीडियो कोई भी जाता है, यहाँ में कोई भी वीडियो जाता है बाहर, हर किसी को दिल में थोड़ा डर लगता है. लेकिन ऐसे बिल्कुल ही नहीं है. अब हम तीन जगह गए तो ऐसे अच्छा लगा. उनके वगैरह लोग भी बहुत अच्छे. यहाँ तो एक्चुअली यहाँ तो कुछ भी नहीं है. सब कुछ मीडिया ने खराब कर दिया. कोई मीडिया अच्छा दिखाता है, कोई झूठा दिखाता है. सच्ची बात. दे, दे। खरच नक्की एकदा इथे यायला पाहिजे. बिल्कुल.